पनवेल विधानसभा मतदारसंघात भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली गतिमान पद्धतीने विकासाची कामे मार्गी लागत आहे। त्यानुसार त्यांच्या स्थानिक जिल्हा वार्षिक योजनेमधून मोरबे ते कोंडले, मोरबे तलाव ते करंबेलीतर्फे तळोजा रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे। या रस्त्याच्या कामासाठी 40 लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात येणार आहे। या विकास कामाचे भूमिपूजन भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्या हस्ते गुरुवारी झाले। यावेळी भाजपचे पनवेल तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, ओबीसी सेल रायगड जिल्हा अध्यक्ष एकनाथ देशेकर, पंचायत समितीचे माजी सदस्य भूपेंद्र पाटील, खैरवाडीचे सरपंच मंगल्या वारगडा, जनार्दन कोळंबेकर, रवींद्र पाटील, परशुराम नावडेकर, बाळाराम उसाटकर, रामदास म्हात्रे, दिनेश फडके, एकनाथ नाईक, भालचंद्र सिनारे, लक्ष्मण पाटील, दीपक बोडे, लहू मुंढे, पिंटू म्हात्रे, रमेश नावडेकर, चांगू चौधरी, पांडुरंग भगत, बापू चौधरी, मंगेश चौधरी, बबन भगत यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते। एक असे अडचणीचा रस्ता म्हणून सर्व लोक आम्हाकडे या रस्त्याकडे बघत होते, परंतु आपण सर्व ठिकाणी निधी टाकण्याचा प्रयत्न करतो पण सर्वच काही निधी काही मंजूर नाही कधी कधी होत। आता चांगुला सांगितलं काय कुठल्याही परिस्थितीत करंबलीपर्यंत रस्ता नेण्याचं काम आपण त्या माध्यमातून करणार आहोत। सांगू तुमचा रस्ता 50 लाखाचा निधी पुन्हा टाकलेला आहे, आपण या 40 लाखाच्या निधीचा फायदा आपल्या भरपूर लोकांना, खैरवाडीकडे जाणार, गारमालकडे जाणाऱ्या लोकांना होणार आहे, पुढं करंबेलीवाल्या जाणारा रस्ता होणार आहे। तर हा टप्पा झाल्यानंतर दुसरा 50 लाखाचा निधी आपण त्या ठिकाणी टाकलेला आहे, ते कामसुद्धा आपण या ठिकाणी लवकरात लवकर करू। आज सकाळपासून आमदार प्रशांत ठाकूर साहेबांच्या हस्ते आणि त्यांच्या माध्यमातून आपण अनेक विकास कामांचं भूमिपूजन सकाळपासून करत आलेलो आहोत। आज या भूमिपूजन होत असताना खरोखर सर्वांना बरं वाटेल की लवकरात लवकर हे काम व्हावं। मग किती दिवसात होईल चालू? लवकरच करा म्हणजे लवकरात लवकर आरएमसी टाकला तर मला ते फटाफट होऊन जाईल। पाणी नसलं का ते काम जरा लवकर करून घ्या। म्हणजे लोकांची आता झालेलं आहे तर लोकांची गैरसोय व्हायला नको या दृष्टिकोनात। मगाशी कोणतरी मला बोललं का पर्यटन स्थल ह्या बाजूला व्हाईल, म्हणजे करंबेलीकडे जाताना नवीन माणसाला भरपूर आनंद होतो। म्हणजे जुने लोक जे रोज येतात त्यांचं ठीक आहे, पण जे नवीन माणूस येतो त्यांना वाटतं या भागात काहीतरी आपल्याला फिरायला यायला पाहिजे, पुन्हा रस्ता बघितला का पुन्हा पिकनिक पॉईंट होईल। आणि म्हणून आपण ही दोन्ही करंबेलीपर्यंतचा रस्ता यावर्षी 100% होणार म्हणजे होणार अशा प्रकारचं आश्वासन करंबेलीवाल्यांना आणि सर्व खैरवाडीवर या लोकांना देतो। आणि या कामाचं भूमिपूजन झालं असं जाहीर करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।